नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपले काही दर्शक आहेत, त्यांचे काही क्वेरीज आहेत, तर त्यांचे काय क्वेरीज आहेत आणि त्याचा सोल्यूशन काय आहे हे या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया। श्री साई यांचा कमेंट आहे, सर माझं 12वी कंप्लीट झालं आहे, मला आता BA ला ऍडमिशन घ्यायचे आहे, तर मी आता कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू शकतो का? माझा 12वी आर्ट स्ट्रीम मध्ये झालं आहे। त्याचप्रमाणे हर्षल पाटील यांचा पण कमेंट आहे, सर CET चा फॉर्म दिला तर कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय होईल? हे बघा साईराम, पहिले साईरामचा प्रश्न आपण इथे पाहूया। तर साईराम, आपल्याला 12वी मध्ये समजा 11वी 12वी आपला विज्ञान शाखा नसेल तर त्यावेळेस आपण कास्ट व्हॅलिडिटी काढू शकत नाही, कारण 11वी 12वी विज्ञान शाखेमध्ये जर आपण शिकत असताना कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करता येतो, परंतु 12वी समजा आर्ट किंवा कॉमर्सने जर आपण 12वी उत्तीर्ण झालो असेल आणि आता आपल्याला म्हणजे FY BA BCOM वगैरे ह्याच्यासाठी म्हणजे जे प्रोफेशनल कोर्स नाही आहे, व्यावसायिक अभ्यासक्रम नाही आहेत, अशासाठी आपण कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकत नाही। मात्र जिथं तुम्हाला म्हणजे प्रोफेशनल कोर्ससाठी तुम्ही जर ॲडमिशन घेणार असाल, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घेणार असाल, तर त्यावेळेस तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता। मग त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अप्लाय करता तर त्यावेळेस CET चा तुम्ही म्हणजे जे CET चा कॅप राऊंड म्हणा किंवा एक्झाम CET चा एक्झाम देऊन त्याचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फॉर्म 15 ऐवजी वापरून तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता। तर इथं हर्षल पाटील यांचा पण हाच उत्तर आहे का, जर तुम्ही म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीसाठी जर तुम्हाला म्हणजे CET चा फॉर्म जे आहे ते तुम्ही वापरू शकता फॉर्म 15 ऐवजी।